कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. जोरात दरवाजा लावलास तू नाकाल लागला ना माझ्या. म्हणजे तुम्ही खरंच आलाय? खोटं कसं येतं? ए मुक्ता, पण तू दरवाजा का लावलास? बोल ना. मी किती वेळचा मला पुढे न पुढे दिसतय असं वाटायचं की तुम्ही खरंच आलाय. आता खरंच आलाय माझ्या आयुष्यातच बसत नाहीये. आय हाय, वा मुक्ता, चा अर्थ तुला माझी मनापासून खूप खूप आठवण येत होती. मला पण लय आठवण येत होती, पण तुम्ही एका दिवसात कसे आलात? ठीक आहे, मी जातो परत. अहो, तुम्ही खरंच रागवलाय का? हो नाही ना, परत जाणार. ऐका ना, ऐका तर. मला माहित आहे तुम्ही परत का आलात. तुम्हालाही माही आठवण येत असणार ना. युवराज, झाली तयारी? खरंच आहेस का? अरे बाबा, थोडं तुझं चुकलं, जास्त माझं चुकलं असं समजून अरे राग सोडून द्यायचा असतो. सण आहे आज. मामा, मी तुझ्यावर नाराज नाहीये. मग तुला कळते का, दादांनी मला अजून माफ नाही केलंय आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतंय. आज दादा सगळ्यांसोबत रंग खेळणार आहे. माझं काय, हे आजचा दिवस सार्थकी लागणार आहे तुझ्या. अरे सण आहे आज. शोले पिक्चर मध्ये धर्मेंद्र काय म्हणतो? समोर नाचू नको. काय रे बाबा. अरे होळीच्या गाण्यामध्ये काय म्हणतो? होली के दिन दिल खिल जाते हे, रंगो में रंग मिल जाते हे. रावसाहेबांकडे त्यांची माफी माग, तुला माफ करतील बाग.
अरे बाबा कस असत की रागाच्या रंगामध्ये प्रेमाचा रंग मिसळून जाऊ दे। मामा तुला खरंच वाटते दादा माफ करतील मला? म्हणजे काय, फुल गॅरंटी देतो तुला नक्की माफ करतील। जा लवकर, होली के दिन दिल खिल जाते है, रंगों में रंग मिल जाते है। क्या बात है, चला जाता दादा याला माफ करू दे, नाहीतर लात घालू दे। आपलं काम झालंय। हॅलो, हा काय झालं? काय आणखी 10 मिनिटं? अरे बाबा तुझी 10 मिनिटं गेल्या तासाभरापासून तेच चाललेली आहेत। होळीमुळे ट्रॅफिक जाम आहे। अरे बाबा मी इथे रस्ता क्लिअर करतोय आणि तुम्ही ट्रॅफिकचं काय सांगताय? चला लवकर या। हा माझ्यासमोर येऊ नकोस, माझ मला तोंडही दाखवू नकोस असं मी सांगितलं होतं। विसरलास वाटत? नाही विसरलो दादा, एका सेकंदासाठी सुद्धा नाही विसरलो। पण दादा मला आतून भयंकर त्रास होतोय दादा, खूप पश्चाताप होतोय मला दादा, माझ्याशी आबोला नका धरू दादा। मी पाया पडतो, हात जोडतो दादा, तुमचा आबोला आता मला सहन नाही होतय। प्लीज दादा बोला माझ्याशी, तुम्ही हवं तर मला शिक्षा द्या, मला मारा, पण दादा काहीतरी बोला दादा। मी पाया पडतो तुमच्या, पण प्लीज बोला माझ्याशी। मी बोललो नाही की तुला किती त्रास होतो याची पूर्ण कल्पना आहे मला। काय काय केलं म्हणजे तुला कसा कसा त्रास होतो माहिती आहे मला। काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही दादा। निघ प्लीज, निघायचं। Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।